नमस्कार, अभिलाषा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मसाले भात करणार आहोत, त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेत। या फुलपत्राच्या अंदाजाने मी 3 ग्लास घेतलेले आहेत। आता इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। मसाला भातासाठी मी या चम्मचच्या मापाने 2 चम्मच धने, 1 चम्मच जिरं, 2 हिरव्या वेलच्या, 7-8 मिरी, 1 चक्रीफूल, 4 लवंग आणि 1 तुकडा दालचिनीचा आपल्याला फक्त मंद गॅसवर फक्त गरम करून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या मिक्सरला वाटलं जाईल व्यवस्थित। आपण तव्यावर फक्त 1 मिनिटच भाजून घेतलंय, म्हणजे गरम करून घेतलंय। आपल्याला जास्त म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं, कारण मिक्सरला वाटण्यासाठी। आता आपण मिक्सर करून घेऊ। हे बघा, आता आपण मिक्सरला असे बारीक पूड करून घेतले। आता आपण पुढची तयारी करू। मसाला भात करण्यासाठी इथे मी तई ठेवली, त्याच्यामध्ये मी 4 चम्मच एवढं तेल टाकून घेतलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे। गॅस मंद करा, तेल चांगलं गरम झालं आहे। आणि 1 चम्मच एवढी राई टाकून घेऊ, चांगली तडतडली पाहिजे। त्याच्यानंतर 2 तेजपत्ते, त्याच्यानंतर इथे वेलची टाकायची। आपल्याला असं वेलचीचं थोडंसं ओपन करायचं आहे। मी असं करून घेतले, 2 वेलच्या घेतल्यात मी। त्याच्यानंतर इथे चिमूटभर हिंग आणि त्याच्यानंतर इथे मी लवंगी तिखटाच्या 2 मिरच्याच्या कट करून घेतले आणि त्यानंतर उभा लांब कांदा कापून घेतला मी मोठा। तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा, त्याच्यानंतर 1 छोटा टॅमॅटोचं मी बारीक कट करून घेतला आहे। तो आता आपल्याला मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। बघा, आता टॅमॅटो पण चांगला मऊ पडला आहे। त्याच्यानंतर 1 छोटा चम्मच मी हळद घेतली, गॅस मंदच ठेवा। त्याच्यानंतर 1 चम्मच एवढं काश्मीरी मिरची पावडर। त्याच्यानंतर आपण मिक्सरमधून गरम मसाला एक करून घेतलाय ना, वाटून घेतलंय, ते टाकू 1 चम्मच। आपल्याला सर्व वापरायचं आहे, 1 चम्मच मंद टाकू। आता मिक्स करून घेऊ। बघा, आता आपण मसाले परतून घेतलेत। आता याच्यामध्ये मी 1/2 वाटी गाजर घेतलाय, असं लांब कट करून घेतलंय। त्याच्यानंतर 1 वाटी मटर घेतली मी, स्वच्छ धुवून घेतल्या सर्व भाज्या। त्याच्यानंतर 1 वाटी बटाटा मी असं पीस करून घेतलेत बटाट्याचे आणि 1 वाटी फ्लावर, त्याचे पण असे अगदी छोटे छोटे असे पीस करून घेतले। आता हे आपण मसाल्यामध्ये 1 मिनिट परतून घेऊ। आता आपण बासमती तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये मी धुवून घेतलाय, ते तांदूळ आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। गॅस आपण 1 मिनिटासाठी फास्ट करून घेऊ आणि हे सर्व मिक्स करून घेऊ। हे बघा, 1 मिनिट आता आपण असं परतून घेतलंय। त्याच्यानंतर हे बाकीचं आपण मसाला मिक्सरमधून केलाय ना, तर आता पुन्हा 1 चम्मच होईल एवढा। मी जेवढा केलाय ना तेवढा घेतलाय मी मसाला भाताला, त्याच अंदाजाने मी तुम्हाला दाखवलेला आहे। या फुलपत्राच्या मापाने घेतलेले ना 3 ग्लास आपण बासमती तांदूळ घेतलेले, तर आपण हे 6 ग्लास पाण्याचं गरम करून घेतलंय। मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं, त्यात आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे ना। गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेते मी आणि गॅस मिडियम करून आपण झाकण देऊन याची चांगली उकळी काढून घेऊ। आता आपल्या भाताला चांगली उकळी आली, पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। आता आपल्याला याच्यामध्ये मी काजू तुकड्याचा वापर केला, तुम्ही काजू पण टाकू शकता। मी तुपामध्ये परतून घेतले, ते टाकून घेते। त्याच्यानंतर 1 चम्मच वनस्पती तूप घेतलाय मी, तो पण आपण टाकून घेऊ।
आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण झाकण देऊन मंद गॅस करू, 7 ते 8 मिनटं झाकण देऊन तसंच ठेवू। हे बघा आता आपला मसाला भात तयार आहे। हे बघा किती असं मोकळा झालंय। आपण 8 मिनटं मंद गॅसवर ठेवलेलं होतं वाफ देण्यासाठी। आता मी एका ताटामध्ये काढून घेते। हे बघा आता आपण मसाला भात प्लेटमध्ये काढून घेतलंय। मी थोडं ओलं खोबऱ्याचं खीस घेतलंय। आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर। हे बघा आता असं आपलं मस्त मसाला भात तयार आहे।